जय शिवराय. पुणे नगर महामार्गावरील वाहतूक कोंडी हा आपल्या सगळ्यांसाठी एक अत्यंत काळजीचा विषय आणि अचानक नॅशनल हायवेच्या माध्यमातून जो एलिव्हेटेड कॉरिडॉर होणार होता पुणे ते शिरूर याची निविदा प्रक्रिया रद्द करण्यात आल्याची एक पत्र हे सोशल मीडियावर बऱ्यापैकी व्हायरल झालं. वाघोली परिसरामध्ये वाहतूक किंवा वाहनांची संख्या इतक्या मोठ्या प्रमाणावर की जिथे किमान 10 लेनचा रस्ता असणं अपेक्षित होतं आणि त्यासाठी आपण सातत्यानं पाठपुरावा करून माननीय नितीनजी गडकरी साहेबांच्या माध्यमातून 18 लेनचा फ्लायओव्हर हा दुमजली फ्लायओव्हर हा आपण मंजूर केला होता. यामध्ये एक आनंदाची गोष्ट अशी आहे की हा प्रकल्प अजून रद्द झालेला नाही ही वस्तुस्थिती आहे, परंतु होय हा प्रकल्प हस्तांतरित करण्यात आलेला आहे. जे NHAI कडून हा प्रकल्प आता MSIDC कडे हस्तांतरित करण्यात आलेला आहे. त्यासाठी MSIDC चे जे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत ब्रिजेशजी दीक्षित त्यांची आज मी भेट घेतली, त्यांची संपूर्ण माहिती या प्रकल्पाची घेतली आणि खरोखर सुटकेचा निश्वास टाकला की वाहतूक कोंडीच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा असणारा हा पुणे शिरूर एलिव्हेटेड कॉरिडॉर हा प्रकल्प रद्द करण्यात आलेला नाही, हा NHAI कडून MSIDC कडे हस्तांतरित करण्यात आलेला आहे. आता 3 टप्प्यांमध्ये हा प्रोजेक्ट होतोय आणि मी स्वतः यासाठी पाठपुरावा करतोय आणि पुणे नगर महामार्गावरील वाहतूक कोंडीचा निपटारा होण्याच्या दृष्टीनं माझे प्रयत्न सुरू राहतील हा पुन्हा एकदा आपल्याला विश्वास देतो. जय श्री.